તો આ તરફ કોંગ્રેસના નેતાએ શિવસેનાને સમર્થન પરત શરત મૂકી છે. અહીં કોંગ્રેસ નેતા વિજય વડેટ્ટીવારે કહ્યું કે જો શિવસેનાને સમર્થન જોઈએ તો પહેલા એનડીએની બહાર નીકળે, કેન્દ્રના પ્રધાન રાજીનામું આપે અને યુપીએમાં તેઓ સામેલ થાય. हा निर्णय एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा द्यायचा हे हायकमांडची जर हायकमांडने असं काही वक्तव्य केलं असेल तर मला वाटतं की तो निर्णय त्यांचा उचित आहे. ते एकदम ज्या पक्षामध्ये ज्या बरोबर त्यांची आघाडी आहे किंवा ज्या पक्षाची विचारधारा जी आहे ती विचारधारा काँग्रेसच्या विचारधारेशी जुळती नाहीच आहे. त्यामुळे या सगळ्या प्राप्त परिस्थितीत त्यांनी कुठला तरी असा ठोस निर्णय घेतला पाहिजेत. उद्या त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, ते बाहेर पडले पाहिजेत. त्यांनी यूपीएला यूपीएमध्ये जॉईन केलं पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी येणार भविष्यात, पण आता ह्या सगळ्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा आत्ताची प्राप्त परिस्थितीमध्ये सरकार ज्यांना मॅन्डेट दिलंय त्यांनी तो करायचा आहे आणि नाही तर मग काय आमच्या सगळ्या लोकांची काय भूमिका ठरलेली आहे. या राज्याला 5 वर्षामध्ये खड्ड्यात घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता देऊ नका ही आमच्या लोकांची